Hello students and welcome to the next lecture of Hospital and Clinical Pharmacy. In today's lecture, we are going to start our new chapter, that is Nomenclature and Uses of Surgical Instruments, Hospital Equipments and Health Accessories. With respect to this chapter, we will learn mainly nomenclature and uses of various surgical instrument, hospital equipment and health accessories. All these equipments are togetherly called as arms of surgeon. Here are the contents of chapter. Nomenclature and uses of surgical instruments, nomenclature and uses of hospital equipments and nomenclature and uses of health accessories. या चैप्टर मध्ये आपण सर्जिकल इंस्ट्रूमेंट, हॉस्पिटल इक्विपमेंट्स आणि हेल्थ ॲसेसरीजचं नावं आणि त्यांचे यूज या दोन गोष्टी मेनली बघणार आहोत. तर ह्या सगळ्यांना एकत्रितपणे आर्म्स ऑफ सर्जन असं म्हटलं जातं. म्हणजे सर्जरी करताना किंवा ट्रीटमेंट प्रोव्हाइड करताना सर्जिकल इंस्ट्रूमेंट, हॉस्पिटल इक्विपमेंट आणि हेल्थ ॲसेसरीज या गोष्टींमुळे काय होतं आहे, सर्जनला काम करणं सोपं पडतं आहे आणि ते सर्जनला हेल्प करण्यासाठी डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट इझी करण्यासाठी ह्या सगळ्यांचा यूज होतो आहे. फर्स्ट वी विल सी डेफिनेशन ऑफ सर्जिकल इंस्ट्रूमेंट्स. इट इज द टर्म अप्लाइड कलेक्टिवली टू ऑल दोज इंस्ट्रूमेंट्स यूज्ड ड्यूरिंग सर्जरी. सर्जरीच्या वेळी जे सगळे इंस्ट्रूमेंट्स यूज केले जातात त्यांना सर्जिकल इंस्ट्रूमेंट म्हटलं जातं. इन दॅट फर्स्ट इज द स्कॅल्पेल. म्हणजे एक ब्लेड असतं ज्याला हँडल आहे आणि यूज केला जातो मोस्टली त्याचा टू मेक द इन्सिजन्स. नेक्स्ट इज द सीजर्स. इट इज अ व्हेरी कॉमन इन्स्ट्रुमेंट विच इज यूज्ड फॉर कटिंग अँड डिसेक्टिंग. हियर आर द व्हेरियस टाईप्स ऑफ सीजर्स. फर्स्ट टाईप इज अ स्ट्रेट पॉइंटेड सीजर. तर इथे सीजरचा पॉइंट जो आहे तो स्ट्रेट आहे म्हणून त्याला स्ट्रेट पॉइंटेड सीजर्स म्हटलं जातं. दे आर यूज्ड फ्रीली ॲट प्लेसेस वेअर देअर इज अ नो रिस्क ऑफ इंजुरी टू द वायटल स्ट्रक्चर्स. तर जर स्ट्रेट पॉइंटेड सीजर असेल तर त्या ती अशा ठिकाणी यूज केली जाते जिथे वायटल ऑर्गन्सना इंजुरी होण्याचे चान्सेस नसतील. देन सेकंड टाईप इज अ स्ट्रेट ब्लंट सीजर. तर जसं पॉइंटेडचा जो पॉइंट आहे तो स्ट्रेट आहे एकदम, पण ब्लंट सीजरमध्ये त्याचे पॉइंट आहेत ते ब्लंट आहेत आपल्याला इमेजवरून समजतं आहे लगेच. स्ट्रेट ब्लंट सीजर्स आर यूज वेअर देअर इज अ रिस्क ऑफ डॅमेजिंग इम्पॉर्टंट स्ट्रक्चर. जर एखादं व्हायटल स्ट्रक्चर असेल किंवा इम्पॉर्टंट स्ट्रक्चर असेल तर स्ट्रेट पॉइंटेड सीजर यूज केल्यामुळे काय होऊ शकतं, तिथे इंजुरी होऊ शकते, मग अशावेळी स्ट्रेट ब्लंट सीजर यूज केली जाते. थर्ड टाईप इज अ कर्ड ऑन फ्लॅट सीजर. इथे कर्ड ऑन फ्लॅट, कर्व आहेत त्याचे पॉईंट जे आहेत ते. दे आर यूज्ड इन द डीप रिजन वेअर द स्पेस इज व्हेरी मच कन्फाईंड. ज्या ठिकाणी खूप कमी जागा असेल पण तिथे कटिंग वगैरे करायचं असेल तर त्या ठिकाणी कर्ड ऑन फ्लॅट सीजर्स यूज केल्या जातात. फोर्थ इज अ अँगल ऑन एज सीजर. दे आर यूज टू डिसेक्ट द स्ट्रक्चर्स विच रन ऑब्लिकली. नेक्स्ट फिफ्थ टाईप ऑफ सीजर इज अ स्टीच कटिंग सीजर्स. जर स्टीचेस कट करायचे असतील तर ते ह्या टाईपची सीजर यूज केली जाते. नेक्स्ट इज द लिस्टर बँडेज कटिंग सीजर. बँडेज कट करायचं असेल तर लिस्टर बँडेज कटिंग सीजर यूज केली जाते. देन मायोज सीजर फॉर फाईन सर्जिकल डिसेक्शन. मायोज सीजर सर्जिकल डिसेक्शनसाठी वापरली जाते. नेल्सन सीजर used for thoracic surgeries and Lloyd Davis rectal scissor and Abel scissor are used for pelvic surgery. You have to notice the uses of every type of instrument. Next type of instrument is a tissue forceps. Use of the tissue forceps is to hold the tissue for traction or apposition having a good grip on a tissue. टिश्यू फोर्सेप जे आहेत ते मोस्टली टिश्यूज पकडून ठेवण्यासाठी, टिश्यूवरती ग्रीप चांगली ठेवण्यासाठी यूज केले जातात सर्जरीच्या मध्ये. देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ टिश्यू फोर्सेप. फर्स्ट इज द ॲलिस टिश्यू फोर्सेप.
इट इज यूज टू होल्ड थिनर स्ट्रक्चर्स लाइक स्टमक स्मॉल इंटेस्टाइन रेक्टसशीथ अँड फायबरस टिश्यू. जर थीन स्ट्रक्चर असेल तर ते होल्ड करण्यासाठी ॲलिस टिश्यू फोर्सेप यूज केला जातो. देन लेन्स टिश्यू फोर्सेप टू होल्ड अ टफ स्ट्रक्चर. जर टफ असेल आणि थिक स्ट्रक्चर असेल तर त्यावेळी लेन्स टिश्यू फोर्सेप यूज केला जातो. रुदरफोर्ड मॉरिसन टिश्यू फोर्सेप इट इज यूज टू होल्ड अ पेरिटोनियम. देन बॅबकॉक्स फोर्सेप इट इज यूज टू होल्ड अ डेलिकेट स्ट्रक्चर अँड सॉफ्ट टिश्यू. जर सॉफ्ट असतील टिश्यू आणि तिथे फ्रॅक्शनचा चान्स असेल तर त्यावेळी बॅबकॉक्स फोर्सेप यूज केला जातो. नेक्स्ट इज द हिमोस्टॅटिक फोर्सेप. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ आर्टरी फोर्सेप. हिमोस्टॅटिक फोर्सेप म्हणजेच आर्टरी फोर्सेप आहे. त्याचे यूजेस जे आहेत ते बघा. टू अचीव द हिमोस्टॅटिस. हिमोस्टॅसिस मीन्स ब्लीडिंग आहे ते प्रिव्हेंट करायचं आहे आपल्याला वेसलपासून. ब्लीडिंग होऊ नये जर सर्जरीच्या दरम्यान तर त्यावेळी हिमोस्टॅटिक फोर्सेप यूज केला जातो. टू होल्ड द ब्लीडिंग इन फायब्रस बॅकग्राउंड अँड टू पास द लिगेचर अराउंड द अपेंडिक्युलर आर्टरी. अपेंडेक्टॉमी जेव्हा केली जाते त्यावेळी अपेंडिक्युलर आर्टरीमधून लिगेचर पास करण्यासाठी सुद्धा हिमोस्टॅटिक फोर्सेपचा यूज केला जातो. मोस्टली ब्लीडिंग प्रिव्हेंट करणं हे याचं मेन काम आहे. देन स्वॅब होल्डिंग फोर्सेप. स्वॅब होल्डिंग फोर्सेप जो आहे तो टू होल्ड अ फंडस ऑफ गॉल ब्लॅडर ड्युरिंग कोलेसिस्टेक्टॉमी. कोलेसिस्टेक्टॉमी होत असताना गॉल ब्लॅडरला होल्ड करण्यासाठी स्वॅब होल्डिंग फोर्सेप यूज केला जातो. देन फॉर स्वॅबिंग अ कॅव्हिटी ऑर टू होल्ड अ ओव्ह्यूम इट इज ऑल्सो यूज्ड. नेक्स्ट इज द नीडल होल्डर. नीडल होल्डर जो आहे तोही फोर्सेपच आहे एक प्रकारचा. यूज्ड फॉर होल्डिंग द नीडल्स. नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट इज अ क्यूस्कोज स्पेक्युलम. इट इज अ फीमेल गोनॅडल इन्स्ट्रुमेंट यूज टू रिट्रॅक्ट द वजायनल वॉल्स फॉर एक्झामिनेशन ऑफ इंटरनल स्ट्रक्चर. फीमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं जर एक्झामिनेशन करायचं असेल तर त्यावेळी क्यूस्कोज स्पेक्युलम यूज केला जातो, कारण तो वजायनल वॉलला रिट्रॅक्ट करतो आणि इंटरनल स्ट्रक्चर्स जे आहेत ते आपण इझिली एक्झामाइन करू शकतो. नेक्स्ट इज अ कोचर्स इंटेस्टिनल क्लॅम्प यूज टू होल्ड द इंटेस्टाईन. देन मॉयनीहॅन्स फोर्सेप. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ टेट्रा फोर्सेप बिकॉज इट हॅव फोर टिप्स अँड इट इज यूज्ड इन अ ॲबडोमिनल सर्जरी अँड इट यूज टू फिक्स द टॉवेल ऑन आयदर साईड ऑफ इन्सिजन टू प्रिव्हेंट अ इन्फेक्शन. ज्यावेळी आपण इन्सिजन किंवा कटिंग वगैरे करतो आहे तेव्हा कटिंग करत असलेल्या अपोजिट साईडला इन्फेक्शन होऊ नये म्हणून तिथे टॉवेल प्लेस केलं जातं आणि ते ठेवण्यासाठी मॉयनीहॅन्स फोर्सेपचा यूज केला जातो. देन नीडल्स. हियर आर द व्हेरियस टाईप्स ऑफ नीडल. इट इज यूज टू होल्ड द बॉडी टिश्यूज टुगेदर. इन दॅट फर्स्ट इज अ सुचरिंग नीडल. सुचरिंग नीडल यूज टू होल्ड अ बॉडी टिश्यूज टुगेदर आफ्टर इंजुरी ऑर सर्जरी. सुचरिंग करण्यासाठी सुचर्स देण्यासाठी ज्या नीडल्स यूज केल्या जातात त्या इथे आहेत. आणि ज्यावेळी एखादा कट वगैरे झालेला असतो इन्सिजन झालेलं दिलेलं असतं आणि जेव्हा पुन्हा त्याला तिथले टिश्यूज जॉईंट करायचे असतात त्यावेळी सुचरिंग नीडलने ते जॉईंट केले जातात. सेकंड टाईप ऑफ नीडल्स आर ॲस्पिरेटिंग नीडल्स. इन दॅट लंबार पंक्चर नीडल. हिअर इज द लंबार पंक्चर नीडल विच इज यूज्ड फॉर ॲस्पिरेशन ऑर रिमूवल ऑफ CSF दॅट इज सेरेब्रो स्पायनल फ्लूड फ्रॉम स्पायनल कॉर्ड फॉर डायग्नॉस्टिक पर्पज. ज्यावेळी सेरेब्रो स्पायनल फ्लूड रिमूव्ह करायचं असतं, जर एखादी इंजुरी झाली असेल किंवा एखादा डिसीज झाला असेल स्पायनल कॉर्डशी रिलेटेड आणि त्यावेळी त्याचं डायग्नॉसिस करायचं असेल तर आपल्याला CSF फ्लूड लागतं आहे आणि ते रिमूव्ह करण्यासाठी लंबार पंक्चर नीडलची गरज असते. नेक्स्ट टाईप ऑफ नीडल इज अ ॲन्युरिझम नीडल. इट इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ ॲन्युरिझम बाय लायगेटिंग द ब्लड व्हेसल.
ॲन्युरिझम नावाचा डिसीज जेव्हा होतो आणि त्यावेळी त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी जी निडल यूज केली जाते फॉर लायगेटिंग ऑफ ब्लड व्हेसल, इट इज अ ॲन्युरिझम निडल. ॲन्युरिझम म्हणजे काय आहे तर एनलार्जमेंट ऑफ आर्टरीज, जे आर्टरीजची साईज आहे ती मोठी होते आणि त्यावेळी तिथे पंक्चरिंग करून पुन्हा लायगेशन करणं गरजेचं असतं आणि त्यावेळी ॲन्युरिझम निडलचा यूज होतो. नेक्स्ट टाईप ऑफ निडल आर द हायपोडर्मिक निडल विच इज कॉमनली यूज विथ अ सिरिंज फॉर इंजेक्टिंग द ड्रग्ज इन टू द बॉडी. दे आर अवेलेबल इन अ व्हेरियस साइजेस. इट इज यूज टू इंजेक्ट द सबस्टन्स इन टू द बॉडी और एक्सट्रैक्ट द फ्लूड्स फ्रॉम इट. एक तो इंजेक्ट करना वापरला जातो किंवा बॉडी कैविटीजमधून एखाद फ्लूड रिमूव करायचं असेल तरी सुद्धा हायपोडर्मिक निडल्स यूज केल्या जातात. नेक्स्ट इंस्ट्रूमेंट इज अ ब्लंट क्यूरेट. इट इज यूज्ड टू एक्झामिन द वजायनल कॅव्हिटी अँड टू डन द मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. त्याच्यावेळी ब्लंट क्युरेट यूज केलं जातं. देन शार्प क्युरेट. शार्प क्युरेटचे जे पॉईंट्स आहेत ते शार्प आहेत. इट यूज्ड फॉर द डायलेशन ऑफ सर्विक्स अँड फॉर युटेराईन एक्झामिनेशन. युरिनरी ट्रॅक्टचं जर एक्झामिनेशन करायचं असेल तर त्यावेळी शार्प क्युरेट यूज केला जातो. देन प्रोटोस्कोप. इट इज यूज फॉर एक्झामिन द पाईल्स अँड टू ऑब्झर्व द फिशर्स. नेक्स्ट इज द टॉवेल क्लिप. इट यूज फॉर ग्रास्पिंग द टिश्यू, सिक्युरिंग द टॉवेल्स, होल्डिंग और रिड्यूसिंग स्मॉल बोन फ्रॅक्चर्स. टॉवेल क्लिप जी आहे ती जर मगाशी जसं सांगितलं इन्फेक्शन होऊ नये म्हणून इन्सिजनच्या बाजूला टॉवेल पकडावं लागतं त्यावेळीसुद्धा टॉवेल क्लिप यूज केलं जातं. किंवा एखाद्या टिश्यू जर पकडायचं असेल सर्जरीच्या वेळी त्यावेळीसुद्धा टॉवेल क्लिप यूज केलं जातं. नेक्स्ट इज द सर्जिकल ग्लव्ज. यूज इट प्रोटेक्ट्स फ्रॉम इन्फेक्शन. ग्लव्ज जे आहेत ते यूज केल्यामुळे पेशंटपासून सर्जनला काही इन्फेक्शन होत नाही किंवा सर्जनपासून पेशंटलाही काही इन्फेक्शन होत नाही अँड इट यूज टू प्रिव्हेंट अ जर्म ट्रान्समिशन. ओके, सो दीज आर द सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स विच आर यूज इन टू द हॉस्पिटल्स और यूज बाय द सर्जन. नेक्स्ट इज द हॉस्पिटल इक्विपमेंट्स. द इक्विपमेंट्स विच आर यूज इन टू द हॉस्पिटल फॉर इजी डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ पेशंट्स. In that first is the glucometer. It is a medical device used for determining the concentration of glucose in the blood and used into the diagnosis of diabetes mellitus. These are the uses of glucometer. The glucometer glucose measure करण्यासाठी किंवा ब्लडमधलं ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन चेक करण्यासाठी यूज केला जातो आणि जर ब्लड शुगर लेवल एका नॉर्मल लेवलपेक्षा जास्त असेल तर त्यावेळी पेशंटला डायबिटीज मेलायटस झालेला असू शकतो आणि त्यामुळे त्याच्या डायग्नोसिससाठी सुद्धा ग्लुकोमीटर यूज केला जातो. इथे इमेजमध्ये आपल्याला ग्लुकोमीटर कसा यूज करायचा आहे आणि त्याच्यावरती कशाप्रकारे डिजिटल रीडिंग दिसतं आहे ते आपण बघू शकतो. दिस इज द स्ट्रीप यूज इन अ ग्लुकोमीटर. आफ्टर प्रिकिंग द ब्लड इज रिमूव फ्रॉम द finger and it is used for the testing of blood sugar level. Mechanism behind a glucometer. It provides the reading by detecting the level of glucose in a person's blood. एखाद्या पर्सनच्या ब्लडमध्ये किती ग्लुकोज आहे त्याची कॉन्सन्ट्रेशन प्रोव्हाइड करण्याचं काम किंवा त्याचं रीडिंग देण्याचं काम ग्लुकोमीटर करतो आहे. रीडिंग मिळण्यासाठी काय करावं लागतं, पहिल्यांदा पर्सनला प्रिक करावं लागतं, मोस्टली फिंगरला. फिंगरला प्रिकिंग केल्यानंतर तिथून ब्लड बाहेर यायला सुरुवात होतं. ते ब्लड सॅम्पल जे आहे ते स्ट्रीपवरती घ्यायचं. त्या ग्लुकोमीटरबरोबर काही स्ट्रीप प्रोव्हाइड केलेले असतात, त्या स्ट्रीपवरती हे ब्लड एका साईडला थोडंसं अप्लाय करायचं. एकदा का ब्लड त्याच्यावरती गेलं की ग्लुकोज आणि ब्लडमधलं जे ग्लुकोज आहे ते त्या स्ट्रीपबरोबर रिॲक्ट होतं त्यातल्या केमिकल्सबरोबर. तर त्या स्ट्रीपमध्ये काय असतं तर दोन इलेक्ट्रोड्स असतात. एक इलेक्ट्रोड म्हणजे एन्झाईम ग्लुकोज ऑक्सिडेज असतं आणि अनदर म्हणजे पोटॅशियम फेरीसायनाइड असतं. हे दोन केमिकल्स त्या स्ट्रीपवरती प्रेझेंट असतात. ज्यावेळी ब्लड स्ट्रीपवरती ठेवलं जातं
त्यावेळी ब्लडमध्ये असणाऱ्या ग्लुकोजचं आणि त्या एन्झाईम ग्लुकोज ऑक्सिडेजची रिॲक्शन होते आणि त्यातून ग्लुकोनिक ॲसिड जे आहे ते तयार होतं. तयार झालेलं ग्लुकोनिक ॲसिड त्या स्ट्रीपवर असलेलं दुसरं केमिकल म्हणजे फेरीसायनाईड, पोटॅशियम फेरीसायनाईड आहे, त्याला कन्वर्ट करतं फेरोसायनाईडमध्ये. म्हणजेच काय होतं आहे, इथे ऑक्सिडेशन प्रोसेस होते. ऑक्सिडेशन प्रोसेस झाल्यामुळे तिथे करंट डेव्हलप होतो आणि जो करंट डेव्हलप होतो तो ब्लडमध्ये जेवढी शुगर प्रेझेंट आहे त्याच्याच प्रपोर्शनमध्ये क्रिएट होतो आणि त्यामुळे ग्लुकोमीटरच्या स्क्रीनवरती आपल्याला रीडिंग दिसतं आणि त्याचं युनिट असतं mg/dL. ओके, मेकॅनिझम पुन्हा एकदा बघूया. फॉर गेटिंग द रीझन पर्सन प्रिक्स, जनरली प्रिकिंग इज डन ऑन अ फिंगर, देन ब्लड सॅम्पल इज अप्लाय टू द टेस्ट स्ट्रीप इन्सर्टेड इन टू द मीटर. द ग्लुकोज इन अ ब्लड रिॲक्ट विथ अ केमिकल्स प्रेझेंट ऑन अ स्ट्रीप. स्ट्रीप हॅव टू इलेक्ट्रॉड्स विच कंटेन्स टू केमिकल्स. फर्स्ट इज द ग्लुकोज ऑक्सिडेज अँड सेकंड इज द पोटॅशियम फेरीसायनाइड. द ब्लड प्रेझेंट इन टू द ग्लुकोज प्रेझेंट इन टू द ब्लड रिॲक्ट्स विथ फर्स्ट केमिकल दॅट इज ग्लुकोज ऑक्सिडेज टू फॉर्म ग्लुकोनिक ॲसिड. धीज ग्लुकोनिक ॲसिड कन्वर्ट्स द पोटॅशियम फेरीसायनाइड टू द फेरोसायनाइड. इन दिस कन्वर्जन ऑफ फेरीसायनाइड टू फेरोसायनाइड ऑक्सिडेशन प्रोसेस इज ऑकर्स ॲट अ इलेक्ट्रॉड विच डेव्हलप्स द करंट अँड विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द ग्लुकोज कॉन्सन्ट्रेशन इन टू द ब्लड अँड विच प्रोव्हाइड्स द रीडिंग ऑन द स्क्रीन. नेक्स्ट हॉस्पिटल इक्विपमेंट इज द ECG दॅट इज इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. अ ग्राफिकल रेकॉर्ड ऑफ अ इलेक्ट्रिकल चेंजेस ऑकरिंग ड्युरिंग द कार्डियक सायकल ऑफ हार्ट इज नोन ॲज इलेक्ट्रोकार्डिओग्राम अँड द इन्स्ट्रुमेंट यूज टू रेकॉर्ड द ECG इज नोन ॲज इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. आता इथे दोन टर्म्स तुम्हाला बघायचे आहेत, एक आहे इलेक्ट्रोकार्डिओग्राम आणि दुसरा आहे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. तर जो आपल्याला ग्राफ मिळतो आहे पेपरवरती, जे ग्राफिकल रेकॉर्ड मिळतं आहे, त्याला ग्राम म्हणायचं, इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणायचं. आणि जे इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं आहे त्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणायचं आहे. म्हणजे जिथे ग्राफ मिळतो आहे त्याला ग्राम म्हणायचं आणि जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला कार्डिओग्राफ म्हणायचं आहे. ओके, नेक्स्ट इज द यूज ऑफ ECG. इट इज यूज्ड टू ऑब्झर्व द फंक्शनिंग ऑफ हार्ट अँड फॉर इन्स्टंट डायग्नोसिस ऑफ हार्ट डिसऑर्डर. हार्टचं फंक्शनिंग कसं चालू आहे ते बघण्यासाठी आणि हार्टमध्ये जर काही डिसीज असेल, डिसऑर्डर्स असतील, ब्लॉकेजेस वगैरे असतील, तर ते हार्टच्या इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीवरून आपल्याला कळतं आणि त्यामुळे ECG आपल्याला हार्ट डिसीज डायग्नोस करता येतात. नेक्स्ट इज द IV सेट. Use of IV set for blood transfusion and for administration of large volume parenterals. Large volume parenterals जर द्यायचे असतील, म्हणजे सलाइन्स लावायचे असतील तर, किंवा ब्लड प्रोव्हाइड करायचं असेल तर सुद्धा IV सेट यूज केला जातो. नेक्स्ट इज द कॅथेटर. यूज ऑफ कॅथेटर इज टू रिलीव द युरिन रिटेन्शन अँड टू गिव द ब्लॅडर वॉश. जर नॅचरली युरिनेशन करणं पॉसिबल नसेल पेशंटला किंवा युरिन रिटेन्शन होऊन राहत असेल जर किडनी डिसिजेसमध्ये, तर युरिन बाहेर काढण्यासाठी कॅथेटर यूज केले जातात अँड इट इज ऑल्सो यूज टू गिव द ब्लॅडर वॉश. नेक्स्ट इक्विपमेंट इज रायल्स ट्यूब. रायल्स ट्यूब इज यूज्ड फॉर गॅस्ट्रिक लॅवेज अँड इन अ केस ऑफ पॉइजनिंग अँड फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ फूड. तर रायल्स ट्यूबमधून फूड जर पर्सनला ओरली घेणं, कन्झ्युम करणं पॉसिबल नसेल तर ते ह्या पाईपच्या हेल्पने, रायल्स ट्यूबच्या हेल्प्सने ॲडमिनिस्टर्ड केलं जातं. आणि काही वेळा पॉइजनिंग वगैरे झालेलं असेल आणि गॅस्ट्रिक लॅवेज करायचं असेल, म्हणजे स्टमकमधले कंटेंट्स जर बाहेर काढायचे असतील, तर त्यावेळीसुद्धा रायल्स ट्यूबचा यूज केला जातो. नेक्स्ट इक्विपमेंट इज MRI दॅट इज मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग.
We can see in this image the instrument used for MRI. It is used for visualization of detailed internal structure. Body-ची जी सगळी internal structures आहेत त्यांची डिटेल इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी त्यांच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम झाला असेल कुठे त्यांच्या फंक्शनिंगमध्ये वगैरे तर ते चेक करण्यासाठी MRIचा यूज केला जातो. नेक्स्ट इज द एक्सरे मशीन. एक्सरे मशीन यूज टू चेक द फ्रॅक्चर ऑफ बोन. बोनमध्ये जर काही फ्रॅक्चर झालं असेल तर एक्सरे मशीन यूज केली जाते आणि बाकीच्याही काही इंटरनल स्ट्रक्चर्स आहेत त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल तर ते चेक करण्यासाठीही एक्सरे मशीन यूज केली जाते. नेक्स्ट इक्विपमेंट इज अ EEG. ECG अँड EEG आर टू सेपरेट इक्विपमेंट्स. EEG मीन्स इलेक्ट्रो एन्सेफेलोग्राफी. एन्सेफेलो मीन्स रिलेटेड टू द ब्रेन. सो इट इज यूज फॉर डायग्नोसिस ऑफ ब्रेन ट्यूमर, एपिलेप्सी अँड ब्रेन डिसऑर्डर्स. ब्रेनशी रिलेटेड सगळ्या डिसीजेसचं डायग्नोसिस करण्यासाठी EEG यूज केलं जातो. देन CT स्कॅन, दॅट इज कॉम्प्युटेड टोमोग्राफी. इट इज यूज्ड फॉर द मॉर्फॉलॉजिकल एक्झामिनेशन ऑफ न्यूरोलॉजिकल ऑर्गन्स लाईक हेड, आईज, नेक अँड स्पायनल कॉर्ड एटसेट्रा. जर हेड, आईज, नेक किंवा स्पायनल कॉर्डसारख्या न्यूरोलॉजिकल ऑर्गनमध्ये काही डिसऑर्डर असेल किंवा काही चेंजेस झाले असतील तर ते डायग्नोस करण्यासाठी CT स्कॅन यूज केला जातो. CT स्कॅन आणि MRIमध्ये काय डिफरन्स आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर CT स्कॅन इज युटिलायझेस एक्सरे टू प्रोड्यूस द इमेजेस ऑफ इनसाईड ऑफ बॉडी, व्हाईल MRI युजेस पॉवरफुल मॅग्नेटिक फील्ड्स अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी पल्सेस टू प्रोड्यूस द डिटेल्ड पिक्चर ऑफ ऑर्गन्स अँड अदर इंटरनल बॉडी स्ट्रक्चर्स. म्हणजेच CT स्कॅनमध्ये काय केलं जातं, एक्सरेज यूज केले जातात आणि MRIमध्ये मॅग्नेटिक फील्ड यूज केलं जाते आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी यूज केली जाते. हा त्या दोघांमधला डिफरन्स आहे. सो CT स्कॅन युजेस द रॅडिएशन अँड MRI डज नॉट युजेस द एनी रॅडिएशन, इट युजेस मॅग्नेटिक फील्ड्स. नेक्स्ट इज द क्लिनिकल थर्मोमीटर. We all know the use of clinical thermometer, that is to measure the body temperature. Next is the ultrasound sonography, which is used to record the image of internal abdominal organ and used in a gynecology to observe the fetus growth. It is also called, which is sonography is used for गायनिकोलॉजी डिपार्टमेंट टू ऑब्झर्व द फिटस ग्रोथ. बाळाची ग्रोथ किती झाली आहे ते चेक करण्यासाठी गायनिकोलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये मोस्टली अल्ट्रासाऊंड टेक्निक ऑर सोनोग्राफी टेक्निक इज यूज्ड अँड इट इज ऑल्सो यूज्ड फॉर रेकॉर्डिंग द इंटरनल ॲबडॉमिनल ऑर्गन. ॲबडॉमिनल रिजनमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, डिसऑर्डर असतील तर त्यावेळी अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीचा डिटेक्शनसाठी यूज केला जातो. नेक्स्ट इज द नेब्युलायझर. नेब्युलायझर इज यूज्ड फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिसिन इन अ लंग ऑर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन. नेब्युलायझरमधून मेडिसिन्स डायरेक्टली रेस्पिरेटरी ट्रॅकपर्यंत पोहोचवली जातात, म्हणजेच लंग्सपर्यंत पोहोचवली जातात आणि त्यामुळे जर रेस्पिरेशनचे डिसऑर्डर असेल तर त्यावेळी नेब्युलायझर्स यूज केले जातात. देन व्हेंटिलेटर. व्हेंटिलेटर इज यूज्ड फॉर प्रोव्हायडिंग द ऑक्सिजन थेरपी अँड टू ट्रीट द रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स. जर रेस्पिरेशन प्रॉब्लेम असेल, जर पेशंट रेस्पिरेशन करण्यासाठी एबल नसेल, जर त्याला स्वतःहून ऑक्सिजन घेता येत नसेल तर त्यावेळी आर्टिफिशियल रेस्पिरेशन प्रोव्हाइड करण्यासाठी व्हेंटिलेटर यूज केला जातो, जो ऑक्सिजन थेरपी प्रोव्हाइड करतो पेशंटला. नेक्स्ट इज द स्पिग्मोमॅनोमीटर, विच इज यूज टू मेजर द ब्लड प्रेशर. नेक्स्ट आर द हेल्थ ॲसेसरीज. हेल्थ ॲसेसरीज मीन्स ॲसेसरीज यूज्ड बाय पेशंट. इन दॅट देर आर टू टाईप्स ऑफ हेल्थ ॲसेसरीज. फर्स्ट आर द ॲम्ब्युलेटरी एड्स, विच आर यूज्ड फॉर हेल्पिंग इन अ वॉकिंग. इन दॅट फर्स्ट इज द व्हीलचेअर. द पेशंट हू कॅनॉट मूव ऑर हू हॅव द डिसॅबिलिटीज ऑर इंजुरीज, दे कॅन यूज द व्हीलचेअर
for going from one place to another place, which is used by adults, senior citizens and even children with disabilities or injuries. Second is the walker. Walkers provide the support to the patients who cannot walk without support. जर एखाद्या वेळी फ्रॅक्चर वगैरे झालेलं असेल किंवा लेग्सला इंजुरी असेल आणि वॉकिंग करणं पॉसिबल नसेल तर त्यावेळी सपोर्ट प्रोव्हाइड करण्यासाठी वॉकर्सचा यूज केला जातो. देन केन्स. केन्स आर यूज टू ट्रान्सफर द वेट ऑफ वीक लिम्ब अँड मेंटेन द बॅलन्स ऑफ बॉडी. जर एखादा पाय वीक असेल आणि त्यामुळे जर चालण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल तर बॉडीचा बॅलन्स ट्रान्सफर करण्यासाठी म्हणून आपण केनचा यूज करू शकतो. हियर आर द व्हेरियस टाईप्स ऑफ केन्स. देन क्रचेस. कुबड्या ज्या म्हणतो आपण, सपोर्ट प्रोव्हाइड करतात ज्या चालण्यासाठी. एल्बोज क्रचेस असतात किंवा फोरआर्म क्रचेस असतात. दोन टाईपचे क्रचेस आहेत, ते सपोर्ट प्रोव्हाइड करतात. देन बेड साईड एड्स. पेशंटच्या बेडच्या बाजूला काय काय इक्विपमेंट किंवा एड्स ठेवलेले असतात, तर त्याच्यामध्ये कॉट विथ बेड सगळ्यात पहिल्यांदा हॉस्पिटलमधलं इक्विपमेंट किंवा ॲसेसरी म्हटलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये दिस बेड्स आर आयदर मॅन्युअली ऑर इलेक्ट्रिकली ऑपरेटेड. काही बेड जे आहेत ते मॅन्युअली ऑपरेट करता येतात किंवा इलेक्ट्रिकलीसुद्धा त्यांची हाईट वगैरे ॲडजस्ट करता येते. देन युरिनल्स. दीज आर द पॉट्स विच यूज टू कलेक्ट द पेशंट्स युरिन. इफ पेशंट इज अनेबल टू वॉक देन पेशंट्स युरिन इज कलेक्टेड ॲट बेड साईड बाय यूजिंग दीज युरिनल्स. देन इन्फ्युजन बॉटल स्टँड्स. दीज इन्फ्युजन बॉटल स्टँड इज यूज फॉर होल्डिंग द इन्फ्युजन बॉटल्स. नेक्स्ट इज द बेड साईड कॅबिनेट फॉर स्टोरेज ऑफ मेडिसिन्स अँड मेडिकल रेकॉर्ड्स एटसेट्रा. Then here are the various types of surgeries we are going to explain. In that first, if the suffix ectomy, E-C-T-O-M-I, ectomy is attached to any word, then it indicates the procedure of removal of that particular organ or its portion. The ectomy word सफिक्स कोणत्याही शब्दाच्या शेवटी लागलेलं असेल तर त्याला त्याचा अर्थ काय असतो, तर त्या पर्टिक्युलर ऑर्गनला कम्प्लिटली किंवा त्याचा काही पार्ट रिमूव्ह केला गेला आहे अशी ती सर्जरी असणार आहे. लेट सी द एक्झाम्पल्स. इन दॅट जी आय सर्जरीज, गॅस्ट्रो इंटेस्टिनल सर्जरीजमध्ये पहिली आहे गॅस्ट्रो एंटेरोटॉमी. इन दॅट सर्जिकल इन्सिजन्स इज मेड इन टू स्टमक अँड इंटेस्टाईन. कटिंग केलं जातं स्टमक किंवा इंटेस्टाईनमध्ये. सेकंड इज द गॅस्ट्रेक्टॉमी. तर हे बघा, इथे एक्टॉमी लागला आहे म्हणजेच रिमूवल ऑफ पोर्शन ऑफ स्टमक. स्टमकचा काही पोर्शन रिमूव्ह केला जातो त्याला गॅस्ट्रेक्टॉमी म्हटलं जातं. देन ऑस्टॉमी. ऑस्टॉमी मीन्स रिमूवल ऑफ पोर्शन ऑफ इंटेस्टाईन ऑर युरिनरी ट्रॅक. इंटेस्टाईन किंवा युरिनरी ट्रॅकचा काही पोर्शन जर रिमूव्ह केला गेला सर्जरी करून तर त्याला ऑस्टॉमी असं म्हटलं जातं त्या सर्जरीला. देन बायोप्सी. बायोप्सी मीन्स एक्झामिनेशन ऑफ लिव्हिंग टिश्यू रिमूव्ह फ्रॉम बॉडी. बॉडीमधून एखाद्या टिश्यूचा छोटा पार्ट रिमूव्ह केला जातो आणि त्याचं एक्झामिनेशन केलं जातं. मोस्टली जर कॅन्सर वगैरे डिटेक्शन करायचं असेल, डायग्नोसिस करायचं असेल, तर ज्या पार्टकडे प्रॉब्लेम झालेला असू शकतो किंवा जिथे आपल्याला शंका आहे त्या पार्टचा छोटासा टिश्यू बॉडीमधून रिमूव्ह केला जातो त्याला बायोप्स आणि त्याच्यापासून डायग्नोसिस केलं जातं त्याला बायोप्सी असं म्हटलं जातं. देन लिथोट्रिप्सी. लिथोट्रिप्सी मीन्स क्रशिंग ऑफ रिनल ऑर लिव्हर ऑर गॉल ब्लॅडर स्टोन बाय लेझर बीम अँड रिमूवल ऑफ इट्स फ्रॅगमेंट थ्रू युरेथ्रा. लिथोट्रिप्सीमध्ये जर गॉल ब्लॅडर असेल किंवा लिव्हर असेल किंवा रिनल स्टोन्स असतील तर ते स्टोन्स रिमूव्ह करण्यासाठी लेझर बीम यूज केलं जातं. लेझरच्या हेल्पने ते स्टोन्स क्रश केले जातात आणि क्रश केल्यानंतर त्यांचे जे फ्रॅगमेंट्स आहेत ते युरेथ्रामधून बाहेर टाकले जातात. नेक्स्ट टाईप ऑफ सर्जरी इज अ व्हॅसेक्टॉमी, मीन्स प्रोसिजर ऑफ रिमूवल ऑफ व्हॅसा डिफरन्स. व्हॅसा डिफरन्स रिमूव्ह करण्यासाठी जी
सर्जरी केली जाते त्याला वॅसेक्टॉमी म्हटलं जातं. नेक्स्ट इज द फ्लेबोटॉमी विच इज अ रिमूवल ऑफ ब्लड फ्रॉम पेशंट्स ऑफ पॉलीसायथेमिया टू रिड्यूस द विस्कोसिटी ऑफ ब्लड. पॉलीसायथेमिया म्हणजे काय तर इन्क्रीज इन अ काउंट ऑफ RBC दॅन नॉर्मल RBC काउंट. RBCs बॉडीमधले वाढलेले असतात त्यामुळे ब्लडसुद्धा बॉडीमध्ये इन्क्रीज झालेलं असतं. मग अशावेळी ब्लडची विस्कॉसिटी कमी करण्यासाठी पेशंटच्या बॉडीमधून ब्लड रिमूव्ह केलं जातं आणि त्या सर्जरीला फ्लेबोटॉमी असं म्हटलं जातं. नेक्स्ट टाईप ऑफ सर्जरी इज थ्रोम्बेक्टॉमी मीन्स रिमूवल ऑफ ब्लड क्लॉट फ्रॉम द ब्लड वेसल. सो दिस इज द नॉमेनक्लेचर अँड युजेस ऑफ व्हेरियस टाईप ऑफ सर्जिकल इन्स्ट्रुमेंट हॉस्पिटल इक्विपमेंट अँड हेल्थ ॲसेसरीज. हिअर आर द इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑर रिपीटेडली आस्क्ड क्वेश्चन्स फ्रॉम दॅट चॅप्टर. 2 marks क्वेश्चन अँड हिअर आर द क्वेश्चन्स. सो विथ दिस वी हॅव फिनिश दिस चॅप्टर. नेक्स्ट चॅप्टर विल बी अपडेटेड इन अ नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.